श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचे बेल आयकॉन प्रेस करा। म्हणजेच काय होईल की माझ्या सर्व नवनवीन व्हिडिओंची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर पहा, उद्यापासून पितृपक्ष हा चालू होणार आहे आणि प्रत्येक पितृपक्षामध्ये आपल्याला काही असे नियम असतात, या नियमांचे आपल्याला पालन हे करायचे असते। पहा, पण या नियमांचे पालन केले नाही तर पहा अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असतं। पहा, मग आपण पितृपक्षामध्ये आपण कितीही पितरांची सेवा करतो पहा, तरीही त्या सेवेचे आपल्याला काहीच उपयोग होत नाही, म्हणजे त्या सेवेचं आपल्याला फल हे मिळत नाही। कारण आपल्याकडून या काही ना काही चुका ह्या होत असतात आणि या चुकांमुळेच आपल्याला आपल्या सेवेचे हे फळ मिळत नसतं। पहा, त्यासाठीच आपल्याला उद्यापासून 15 दिवस, आत्ता 15 दिवस पितृपक्ष चालणार आहे, त्यामुळे 15 दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये या दोन भाज्या अजिबात करायच्या नाही। चुकून सुद्धा तुम्हाला या भाज्या 15 दिवस खायच्या नाहीत, त्यावरून टाळायच्या आहेत। आपल्याला त्या भाज्या खायच्या नाहीत, कारण ह्या दोन भाज्या जर आपल्या घरामध्ये खाल्ल्या तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागते। पहा, आता पितृपक्षामध्ये काही नियमसुद्धा आपल्याला पाळायचे असतात, तर हे नियम प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला नियम म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला पुरुषांनी दाढी कटिंग वगैरे करायची नसते पहा, तसेच नखं कापायचे नसतात। आणि त्याचबरोबर पितृपक्षामध्ये एक आपल्याकडे कोणते कुणाचाही अपमान करायचा नसतो, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते। पहा, पितृपक्षामध्ये खोटे अजिबात बोलायचे नाही पहा, आपल्याला हे लक्षात ठेवायचे, याची आपल्याला काळजी घ्यायची असते। पहा, पितृपक्षामध्ये खोटं अजिबात बोलू नका। पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये हे वातावरण शांत ठेवणे हे महत्त्वाचं आहे। म्हणजेच आता दाढी कटिंग आणि नखे वगैरे केली जात नाहीत किंवा कट केली जात नाही, तर आता हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। कारण ते 15 दिवस तर आपण असंच केस कट करणे, दाढी न करणे किंवा नखं न कापणे असं राहू शकत नाही। पण जे काही लोक जॉब करत नाहीत किंवा पहिले पूर्वीची लोक जे आहेत की आपले आजोबा वगैरे, हे लोक हे सर्व पाळत असतात। तुम्हाला जर हे पाळणं शक्य असेल तर तुम्ही हे नक्कीच पाळा। हे नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे, पण ज्यांना पाळणं शक्य आहे त्यांनी हे पाळावे। काही जे महत्त्वाचे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे, तर ते आपल्याला पाळायचेच आहेत। तर त्यातला पहिला नियम म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याकडं आपल्या पितरांची सेवा ही झालीच पाहिजे। पहा, आपल्याला पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्या पितरांची सेवा ही करायचीच आहे। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे। पहा, पिंपळाच्या झाडावरती आपले पितर येऊन बसलेले असतात, तर त्यामुळे पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला पिंपळाच्या झाडाची सेवा ही करायचीच आहे किंवा झालीच पाहिजे। पहा, पितृपक्षामध्ये तुमच्या ज्या तिथीला पितर येतात, ज्या तिथीला तुमचे पितर येत असतील, तर त्या तिथीला पितरांना तुम्हाला जेवण घालायचं आहे। म्हणजेच काय, जर आता आपल्याकडं या तिथीला जर पितराला जेवू घातलं नाही तर पूर्ण वर्षभर आपले पितर उपाशी राहतात आणि उपाशी राहिल्यामुळे त्यांचा तळता जो असतो तर तो आपल्याला मिळत असतो। पहा, तर त्यामुळे तुमच्या ज्या तिथीला पितर येतात त्या तिथीला तुम्हाला आवर्जून पितरांना जेवू घालायचं आहे। पहा, पितृपक्षामध्ये तुमच्या ज्या तिथीला पितर येत असतील तर त्या तिथीला आपल्याला त्या पितरांना थोडं तरी तुम्हाला काय जे शक्य होईल ना, कोणाला जेवू घालणं जर शक्य झालं नाही तर तुम्ही दान करा, पण काही ना काही करा। अनाथ आश्रमात किंवा गोरगरिबांना जाऊन दान केलं तरी चालणार आहे, ते तुमच्या पितरांपर्यंत पोहोचणार आहे। तुमच्या पितरांच्या नावाने आपल्याला हे दान करायचं आहे। तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे नियम सुद्धा तुम्हाला पाळे तरी तुमच्या घरातील सर्व जो काही पितृदोष आहे तर तो पितृदोष आशीर्वादामध्ये बदलेल, इतके महत्त्व हे नियमामध्ये आहे। पहा, आता पहा, घरामध्ये
आपण आपल्या घरामध्ये आपण भरपूर प्रकारच्या भाज्या वेगवेगळ्या खात असतो आणि या भाज्या आपण रोज खात असतो, कारण आपल्याला माहीत नसतं की भाज्यांनी काय होतं काय नाही होत, या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे उद्यापासून लक्षात ठेवायचं आहे, पहा 15 दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये काही भाज्या मी सांगणार आहे त्या अजिबात करायच्या नाहीत, पहा, किंवा अजिबात खायच्या नाही, खायच्यासुद्धा नाही. तर कोणत्या भाज्या आहेत ती? पहिली भाजी म्हणजे कोबी. कोबी ही भाजी आपल्याला खायची नाही आहे, पहा. आणि त्याचबरोबर आपण जे भोपळा असतो ना, तो भोपळा सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये खायचा नाही आहे. त्याचप्रमाणे वांगं जे आहे ते पण आपल्याला पितृपक्षामध्ये खायचं नाही आहे, पहा. तसंच पहा, आपल्याला पितृपक्षामध्ये 15 दिवस कांदा लसूण हे सुद्धा खायचं नाही आहे, पहा. तर आपल्याला पितृपक्षामध्ये कुठल्या कुठल्या भाज्या मग खायच्या आहेत? तुम्ही भेंडी, कारलं, ज्या मी हे 3-4 भाज्या सांगितलेल्या आहेत, या सोडून तुम्ही बाकीच्या सर्व भाज्या खाऊ शकता. म्हणजेच तुम्हाला पत्ताकोबी, नंतर जो भोपळा आहे, वांगं आहे, कांदा लसूण हे खायचं नाही आहे, हे आवर्जून तुम्हाला पितृपक्षामध्ये खायचं टाळायचं आहे, पहा. आणि बाकीच्या ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही सर्व खाऊ शकता. अशा प्रकारे जर आपण पितृपक्षामध्ये काही नियम पाळले तर नक्कीच आपले जे काही पितृदोष आहेत तर ते पितृदोष आशीर्वादमध्ये बदलेल, इतके महत्त्वाचे हे नियम आहेत. हे नियम हे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत आणि घराच्या सुख समाधानासाठी आपल्या पितरांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण पितृदोष जर असेल तर तुम्ही कितीही सेवा उपासना आराधना केली तर त्याचं आपल्याला फळ मिळत नसतं, फायदा होत नसतो. पितृदोष पहिला आपल्याकडे आपल्या डोक्यांवर न घालवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे उद्या आपल्याला आवर्जून पितृपक्ष चालू होणार आहे, तर उद्यापासून घरामध्ये या भाज्या अजिबात करू नका. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्यानी अर्पण करते आणि नंतर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.